एसपीएन न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सातपूर कॉलनी येथील जेतवन बुद्ध विहारात वर्षावास समाप्ती समारोह रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। सविस्तर वृत्त असे, तथागत बुद्धांच्या काळात वर्षावास ही परंपरा चालत आली आहे। त्याच अनुषंगाने आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी अश्विन पौर्णिमेनिमित्त रिपाई जिल्हा प्रमुख तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली समाप्ती समारोह घेण्यात आला। दरम्यान सुरुवातीला धम्म उपासिका रेखा नरवाडे यांच्यामार्फत सर्व उपासक व उपासिकांना प्रतिज्ञा देण्यात आली। या प्रसंगी असंख्य धम्म उपासक आणि उपासिका यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाबद्दल दामोदर जगताप यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले। सर्व उपस्थिती अजून वाढणार आहे। या ठिकाणी आपण भोजनदान करत असतो हा वर्षा समाप्तीच्या निमित्ताने, आणि दुसरं सांगायचं म्हणजे ही वस्तू जी आपण उभी केली हे जतन मुद्दे उभं केलं, ही 1997 मध्ये ही जागा आपण अतिक्रमित केली आणि त्यावेळेचे प्रमुख साक्षीदार आणि उपस्थित असलेले खंडे असे प्रकाश लोढेच आहेत, हे सुद्धा त्या दिवसापासून आमच्या बरोबर आहेत, म्हणून त्यांची उपस्थिती अत्यंत प्रेक्षणीय आणि अत्यंत जरुरीचे म्हणून ते आम्हाला या ठिकाणी हवे असतात। आणि जागा घेतली कंपाऊंड केलं कसं तरी, परंतु ते छोटंसं विहार होतं आणि त्याला मदत स्वरूप प्राप्त करण्यासाठी बऱ्याच या ठिकाणी मदत केली आणि प्रकाश लोंढे साहेब यांच्या नानाजी लोंढे यांनी खूप मदत केली, धीरजी शेळके यांनी आम्हाला मदत केली आणि या कार्यक्रमात सलीम शेळके यांनी मदत केली आणि हा सगळं समाज बांधवांनी या ठिकाणी आपल्याला मदत केली आणि आपण हे तर यावेळी मान्यवरांचा तसेच धम्म उपासक उपासिका यांचा या प्रसंगी सत्कार देखील करण्यात आला। तर माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके आणि माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना संबोधित केले। जयपूर बुद्ध विहारात जो कार्यक्रम आयोजित केला आहे, मला वाटतं 3 महिन्यापूर्वी येथे पाली भाषा याचं पण आयोजन केलं होतं आणि त्यात महिलांनी भाग घेऊन पुरस्कार पण मिळवले, त्या महिलांचे तेव्हा पण मी आभार मानले, आत्ताही या प्रसंगी त्या महिलांचे आभार मानणं गरजेचं आहे, त्यामुळे मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानते आणि वर्षावास समाप्ती सोहळा प्रसंगी आपण कोजागिरी पौर्णिमेचा पण उत्सव आज आहे, त्या कोजागिरी पौर्णिमेला पण सर्व माझ्या
उपासक आणि उपासिका बंधूंना आणि भगिनींना मी शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद जय महाराज. ज्यामध्ये आपले जे भिक्षू असतात ते 3 महिने हे स्थानिक बुद्ध विहारात किंवा स्तूपामध्ये येऊन आपलं ग्रंथपठण वगैरे करत असतात आणि उर्वरित 9 महिने हे ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात. तर मला आनंद होत आहे की जैतवन बुद्ध विहारामध्ये अजूनही परंपरा चालू आहे आणि आपल्या महिला भगिनी यामध्ये भाग घेऊन हा वर्षावासाचा कार्यक्रम पूर्ण करत आहात. या कार्यक्रमाला मी माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. तर धम्माचा प्रचार प्रसार करताना इतर जातींचा व धर्माचा अपमान होता कामा नये असे यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा रिपाई नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यावेळी बोलताना म्हणाले. आणि सांग जे सांगितलं काम ऐकायला होते ना तिसरा तो सुनील भाटे ठीक कसं आहे असं विचारा. पण सुनील भाटे होता ना म्हणजे हे लेकर अतिशय ताकदीनं का हे करू ना तिथं कोण काय 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 बोलत काय चर्चा चालू ऐक असे अतिशय सूक्ष्मतेने ऐकणारे आणि आम्हाला समजून सांगणारे जे आपण जागृत करणारे ती सीआयडी ब्रँच होतं माझं सीआयडी हे 4 जण सीबीआय आणि सीआयडी ब्रँच होते त्यामुळे आम्हाला ही तंबूत माहिती मिळायची आणि आमचं पुढचं पाऊल टाकायचं. त्रास झाला. आजूबाजूचे लोक हे सज्जन लोक आहेत. इतर जाती धर्माचे पण सज्जन लोक आहेत. परंतु त्यांच्या मनात द्वेष पसरून दिला होता काही असं होईल. आता हे घरच कब्जे झालं का कब्जा आपले घर कब्जे होतील आपल्या लेखेबाळीचं चुकीच्या नजरेने पाहिलं जाईल इथं दररोज दादागिरी होईल दररोज दहशत होईल मारामारी होतील उचलून आणतील काय करत होत. हा प्रचार सुरू झाल्यानंतर थोडेसे नगरसेवक आमच्याकडे सकाळी यायचे आमच्या बरोबर बोलायचे आणि संध्याकाळी बरोबर कारभार करायचे अशा परंपरा सुरू करत असताना मग शेवटी नोकरी द्यायची वेळ आली ती गेलीच होती. नोकरीच्या ताकदीवर लोकप्रतिनिधी मिळालं होतं त्याच्यावर नोटीस बजावली. परंतु मला खरी जी ताकद होती तिथल्या स्थानिक लहान लेकरापासून ह्या वयोवृद्धाची त्याहीपेक्षा त्या आई बहिणीची होती का ज्यांच्या बांगड्या तलवारीसारख्या खणखणाट करीत होत्या आम्ही त्यांना पूर्ण करत होतो. माझे सैन्य काय वरती खाती आहेत खाली बसल्यावर वरती मला महत्व वाटत नाही खाली बसायचं वरती बसायचं कारण लवकर आमच्या आई बहिणीकडे कोणी अशा खतरनाक होत्या की आता जरी त्या धम्मग्रंथ वाचन करत असेल की पठन करत असेल पण त्यावेळेस त्यांना धम्मग्रंथ वाचन आणि पठन बाजूला होतं. अन्यायाच्या विरोधात लढायचा होय आमचा अधिकार आम्हाला प्राप्त करायचे काम इतर मी 10 वेळा सांगत असतो की माझ्या धर्माचा प्रचार करत प्रसार करत असताना इतर जाती धर्माचा अपमान करायचा नाही. अनेक देवस्थाने आम्ही अनेक देवस्थाने आम्ही त्यांना कधी विरोध केलाय का मग आमचे एक बुद्धीवर राहत होऊ द्या ना. ह्या लोकांशी आम्ही हितगुज केलं त्यांना बसवलं बैठकीत चर्चा केली आणि सांगितलं की बाबा नो असं होणार नाही ज्यावेळेस असं होईल तर आमचं बुद्धावर व्यसनमुक्त करा कारण आम्हाला माहिती आहे आम्ही युद्धाकडून बुद्धाकडे जाणारे माणसे. आज हेच लोक या झाडांना पाणी घालतात आलेल्या माणसांना सन्मान देतात ह्याच परिसरातले लोक थांबा. मूर्ती आहेच आपल्याजवळ परंतु दिमागदार सोहळा आपल्याला करायचा आहे तो धार्मिक आणि मार्मिक सोहळा आपल्याला करायचा आहे आणि कोणी काही टीका टिप्पणी करो हे बुद्धव्यार प्रत्येकाने जर माझ्या बापाचं आहे हो तुमच्याच बापाचं आहे कारण तुमचाच आहे कारण माझं काय संबंध आहे मी धम्माचा माणूस आहे मी इथं आलो तर उपासक म्हणून आलो मी आरपीआय आठवडेगट म्हणून आलेलो नाही मी उपासकच म्हणून येतो. माझा शेवटचा श्वास हा पक्ष संघटना वेगळा राहील आणि थंब राजकारण वेगळं राहील. मी धम्मात कधी बाळासाहेब लोडगुड केली का आलो विहारात कधी लोडगुड करा पण चुकीचं वाटलं तर मी दोन्ही मंडळाला बाहेर निघा तुमचा काही संबंध नाही. पगारे तुमच्या विहारात कधी लोडगुड केली का शिंदे जाधव कधी लोडगुड करीत नाही का करीत नाही तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय पण जिथं मतभेद होतील तर विहार तुमचं नाहीये समाज बांधवांचं आहे. मी कोणाच्या ताब्यात देईल तर ते समाज बांधव चांगल्या पद्धतीने सांभाळतील याची मला जाणीव आहे. त्या मुलीच पाहिजे मुलंच पाहिजे तरुणच पाहिजे जुनेच पाहिजे नवीनच पाहिजे असं काही मतभेद नाही पठन करण्यासाठी. या प्रसंगी व्यासपीठावर रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके युवा नेते भूषण लोंढे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे दगू पगारे दामोदर जगताप सुरेश भवर बाळासाहेब शिरसाट रेखा नरवाडे ज्योती लोखंडे आदी उपस्थित होते.
तर या प्रसंगी शेकडो धम्म उपासक उपासिकांनी भोजनाचा देखील आस्वाद घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय जगताप, मनोज आहिरे, बाजीराव पगारे यांसह धम्मसागर प्रबोधन संघाच्या सदस्यांनी अतिपरिश्रम घेतले. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.